अपराध शाखा पुलिस ने प्रेम प्रकरण के चलते शिकायतकर्ता पर पिस्तौल चलाने वाले को गिरफ्तार किया, साथ ही आरोपी के पास से एक राउंड और मैगजीन बरामद की। अजनी पुलिस थाना में धारा 307 के तहत एक मामला दर्ज हुआ था। आरोपी विक्की राधेश्याम चकोले ने प्रेम प्रकरण के चलते शिकायतकर्ता को पिस्तौल चलाकर जान से मारने की कोशिश की थी, लेकिन पिस्तौल नहीं चली। इस मामले में आरोपी की तलाश अपराध शाखा कर रही थी। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि आरोपी पूना गया था और वहां से लौटकर नागपुर आया है, साथ ही रेलवे स्टेशन परिसर में उसकी लोकेशन ट्रेस हुई है। इसी आधार पर अपराध शाखा पुलिस ने सीसीटीवी कैमरे के आधार पर आरोपी को गिरफ्तार किया और आरोपी के पास से एक राउंड और मैगजीन जब्त। साथ ही आरोपी ने पिस्तौल उसी समय झाड़ियों में फेंक दी थी। पुलिस स्टेशन अजनीला एक गुन्हा दाखल झाला होता। अपराध क्रमांक आहे 698/21, 307 गुन्हा आहे। त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे विक्की राधेश्याम चकोले, वय 28 वर्ष, राहणार वलनी खापरखेडा। याने प्रेम प्रकरणाचं संबंधातून त्यांचा वाद झाला आणि त्या वादातून त्याने फिर्यादीला जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्याकरिता त्याने पिस्टलचा वापर केला, फायर केला, पण फायर झालेला नाही। त्यानंतर हा गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर गुन्हे शाखाचे वेगवेगळे पथक समांतर तपास करीत होते, आरोपीचा शोध घेत होते। तेव्हा आम्हाला गोपनीय माहितीगाराकडून आणि तांत्रिक पद्धतीने माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा पुण्याला गेला होता आणि पुण्यावरून परत नागपूरला आलेला आहे आणि तो रेल्वे स्टेशन गणेशपेठ त्या एरियामध्ये तिथे जवळपास आहे। आम्ही COC कॅमेरेचा वापर केला, CCTV फुटेजेस चेक केली आणि आरोपी शोधून काढला। त्याच्याकडून एक मॅगझिन आणि एक राऊंड हे जप्त करण्यात आलेलं आहे। बाकी त्याच्या सांगण्याप्रमाणे, आरोपीच्या सांगण्याप्रमाणे त्याने पिस्टल तिथेच फेकून दिली होती। इन्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा तो पडून गेला तर झाडी झुडपीमध्ये फेकून दिली। बाकी इतर तपास चालू आहे, ती पण आम्ही रिकवर करू। क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे सर। हा मुंबईला फायर ब्रिगेड बिग बॉस जे आहे चॅनल सिरियल, त्यामध्ये फायर ब्रिगेड डिपार्टमेंटला खाजगी नोकरी करतो, 12,000 रुपये पर प्रति महिना।